चालू आहे, दुसरा देखील यशस्वी होईल आणि तिसऱ्यावर चढाई चालू आहे. खऱ्या अर्थानं जगामध्ये असा एक खेळ आहे की जिथे एकमेकांना साथ दिली जाते. बऱ्याच खेळामध्ये आपण पाहतो एकमेकाला पकड करून त्याला खाली खेचलं जातं, मग ते राजकारण असो किंवा खेळाडूवृत्ती असो. परंतु खेळामध्ये सगळ्यात महत्वाचा खेळ असतो तो म्हणजे दहीहंडी. याच खेळात फक्त एकमेकाला साथ देत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. 1, 2, 3, 4 आणि आता 5व्या थरावर गोविंद यशस्वी अशी सलामी दिलेली आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत. धन्यवाद धन्यवाद सर. या सलामी ज्यांनी दिली त्यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. त्यानंतर पुढचा प्रयत्न करतायत पुढचा प्रयत्न होतोय स्वर्गीय पैलवान अभिषेक दादा कौदळे आणि स्वर्गीय पैलवान शुभम दादा कौदळे गोविंद पथक खरोशी राजगुरुनगर या पथकाला विनंती राहील. आपण आता आपला मन रचण्याचा प्रयत्न करा. व्यासपीठावर विराजमानांचं नेतृत्व उभं करत असताना मराठ्यांसाठी लढा देत असताना प्रत्येक वेळी आरक्षणासाठी झटलेलं हे व्यक्तिमत्व ज्यांनी कमी वयामध्ये पंचायत समिती सदस्य झाले, सदस्य झाल्यानंतर पंचायत समितीचे सभापती झाले. आम्ही सर्वजण मी राजगुरुनगरच्या सभेमध्ये देखील बोललो होतो की बरेच दिवस या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं सत्ताधाऱ्यांनी देखील आणि विरोधकांनी देखील आपल्याला जे फसवलं ते आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं. वाशीला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सगळे सोऱ्याचा अध्यादेश देण्याची भूमिका दाखवली, परंतु नंतर अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्ही 10% आरक्षण देतो. आम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजाची घोर फसवणूक त्या ठिकाणी झाली आहे. जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं तर त्याच व्यासपीठावर अध्यादेशाऐवजी 10% बोलू शकले असते. परंतु खऱ्या अर्थानं आपण जी जी भूमिका घ्याल त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत. त्यांना आम्हाला माहिती आहे आपण प्राण गेला तरी माझ्या या मराठा बांधवांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही एवढा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. आणि खऱ्या अर्थानं राजगुरुनगरच्या सभेत मी जो उल्लेख केला होता की आम्ही पाहतोय की गोर गरिबांचं नेतृत्व म्हणून उद्याच्या कालखंडातले मराठा समाजाच्या बरोबर सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे महाराष्ट्र राज्याचे भावी सक्षम मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाटील तुमच्याकडे पाहतोय. आम्हाला माहिती आहे तुम्ही सांगता की मी राजकारणात येणार नाही, परंतु आमची आपल्याला नम्र विनंती आपण निर्णय निश्चितपणे जो घ्याल त्याबरोबर आम्ही राहू. 288 मतदारसंघात उभे करायचे की पाडायचे तो निर्णय तुमचा, समाज तुमच्या पाठीमागे राहील. पण आमची एक भूमिका, आम्ही एक कार्यकर्ता म्हणून तळी मिळणे समाज बांधवांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आगामी कालखंडामध्ये आपण जर निर्णय घेतलात तर 288 मतदारसंघामध्ये विजयी सेवा सर्व उमेदवार करण्यासाठी सर्वजण ताकदीने एकत्र लढू आणि उद्याच्या कालखंडामधलं एक प्रभावी नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. या तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत साहेब. या तालुक्यामध्ये चाकणची आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC आहे. आमच्याकडे 2000 च्या वर मोठ्याल्या कंपन्या आहेत, परंतु स्थानिकांना रोजगार मिळत नाही. आमची मागणी आहे की माझ्या स्थानिक युवकांना आगामी कालखंडामध्ये याच तालुक्यामध्ये नोकरी मिळण्याकरता आपण खऱ्या अर्थानं आगामी कालखंडामध्ये मराठा आरक्षणाबरोबर या बाबतीतला देखील लढा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा करावा. आणि आमच्या तालुक्यामधल्या MIDC देखील एखादी वेगळी बैठक बोलावून त्यामध्ये अधिकचं काय करता येईल का ते करावं. शेतकऱ्यांच्या राज्यातले बरेचसे प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांचे प्रत्येक वेळेस सरकारकडे बघताना विरोधी पक्षाकडे बघताना आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं की आतापर्यंत प्रत्येकाची फसवणूक. जमलेल्या सर्व बांधवांना माझा मनाचा जय शिव. खाली बसा, लवकर कार्यक्रम येऊ, खाली बसा. कानात बोलत जाऊ नका बरं का. मी कानात बोलणाऱ्या बऱ्याच मंत्र्याचा कार्यक्रम केला.
आज शिवरुद्र दहीहंडी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना, इथं जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा जय शिव. अंकुश बोराक्षे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार, व्यासपीठावर बसलेले सर्व बांधव यांनाही माझा मानाचा जय शिवरा. सगळ्यांचे नाव माहीत नाही, त्याच्यामुळे कोणी काय रुसू नका. मी इथं काय बोलणार नाही शुभेच्छाच्या पलीकडे, कारण मला तुम्हाला जे पाहिजे ते मला इथं बोलता येणार. मात्र एक जाहीरपणानं सांगतो, हे आरक्षण हे जे माझे सगळे भावंड आहेत तो पाहत यांना अधिकारी बनण्यातल्या बघण्यासाठी आरक्षण पाहिजे, एवढीच माझे फक्त तळमळ. गोरगरिबांचा हा लढा पुढे न्यायचा आहे. गोरगरिबांचे लेकर कित्येक दिवस लोकांच्याच कडे कामाला ठेवायचे, तेही गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनले पाहिजेत, हे एवढंच स्वप्न घेऊन मी तुमच्या दारापर्यंत येतो माय बापा. आपला दुसरं काही स्वप्न नाही. अंकुश भाऊने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मला मुख्यमंत्री पिक्यमंत्र्याचा हाव नाही. माझे एकच स्वप्न आहे, हे गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनलेले बघायचे, हे स्वप्न मात्र कडीला न्यायचे. आजचा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जितका आनंदाचा दिवस आहे तितकाच दुसरा दुःखाचा सुद्धा आहे. तो कदाचित तुम्हाला माहीत नसल, या दहीहंडीच्या निमित्तानं तुमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे, तो माझ्यासाठीही आहे. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आजचा प्रचंड मोठा दुःखाचा दिवस, मी आल्याबरोबर सांगितलं होतं की हार पण नको. मी मालवण पासून राजकोट पासून आलो, छत्रपतींच्या शिवरायांच्या दुर्दैवी घटना जी स्मारकाची घडली तिथून आलोय. तिथंही सांगितलं होतं मला स्वागत सत्कार आजचा दिवस नकोय. खूप बांधवांना माहित नाही आज का आम्हाला सत्कार नकोय म्हणून, कारण आजचा दिवस अंतर्वलीत माझ्या माता माऊलींवरती रक्ताचा सडा पडला होता. इतका प्राणघातक हल्ला या सरकारनं माझ्या माता माऊलींवरती अंतर्वलीत केला होता. आजचा दिवस आम्हाला न करमणार आहे. त्या अंतरवाडीतल्या महिलांवरती हल्ला नव्हता, तर महाराष्ट्रातल्या समंद माता माऊलीवरती तो हल्ला होता. आजच्या दिवशी आज आमच्या रक्ताच्या थाळत पडलेल्या आई बहिणीला उचलायला कोणी नव्हतं. छोटे छोटे लेकर रक्ताच्या थाळत होते, त्यांना उचलायलाही कोणी नव्हतं. हट्ट एवढाच होता की गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे म्हणून ते आंदोलन सुरू होतं. आज आम्ही प्रचंड दुःखी आहे. आमच्या भावना इथं असलेल्या प्रत्येक आनंद व्यक्त करणाऱ्या बांधवांनी समजून घ्या. इथपर्यंत येण्याचं कारण या राजगुरुनगर मधील बांधवांचं प्रेम आणि अंकुश भाऊचं असणारं प्रेम बघून आम्ही इथपर्यंत आलो. सलग 11 घंटे झालं गाडीत बसून, एक मिनिटासाठी ही गाडी थांबवली नाही. कोकणापासून ते राजगुरुनगर पर्यंत गाडी कुठंच उभा केली नाही. 4-2 बांधव नाराज सुद्धा झाले की आमचं स्वागत स्वीकारा, आमची विनंती आहे तुम्हाला, परंतु आम्ही गाडी तिथं थांबवली नाही, कारण आमचे पाय सारखे राजगुरुनगर कडे उडत होते. कारण राजगुरु नगर मधल्या आणि परिसरातल्या बांधवांनी एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेला ताकद दाखवलेली अशी रेकॉर्ड ब्रेक सभा तुम्ही घेतली होती. कितीचा रेकॉर्ड तुटता तुटत नाहीये, पुन्हा एकदा घ्यायची. तयार आहेत का तुम्ही? यांना एकदा हिसका दाखवायचा, एकदा घोंगडी बैठक होणार आहे. पण ती बैठक अशी होणार आहे की पुन्हा पुणे जिल्ह्यात कधीच झाली नसेल. घराघरातले सगळे बांधवांनी बाहेर पडायचं एक दिवस. आरक्षण आपण मिळवणार आहेत. श्री सन्मानाची आणि आरक्षणाची हंडी आहे. मी जास्तीचं न बोलता, कारण तुम्हाला सांगितलं की आज आम्ही प्रचंड नाराज असल्यासारखे दुःखी आहे. पुन्हा पुन्हा सांगतो तुमचा आनंदाचा दिवस आहे, परंतु आमची भावना समजून घ्या. जास्त न बोलता या श्री सन्मान हंडी आणि आरक्षणाची हंडी शिव रुद्र दहीहंडी महोत्सवानं अंकुश भाऊंनी साजरी केली, त्याबद्दल त्यांनाही, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या बांधवांनाही आणि समोर विराट रूपानं जमलेल्या सर्व बांधवांना दहीहंडीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.